यानंतर सांगलीतली बातमी आहे. सांगली काँग्रेसमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. सांगलीतल्या काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलाय. सांगलीची जागा ठाकरे गटानं परस्पर जाहीर केल्यापासून काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे. सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात नेमकं काय घडलंय बघूया एक रिपोर्ट. विशालमुळे मशाल अडचणीत, काँग्रेसच्या मेळाव्यात राडा, कारवाईचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात. सांगलीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत सुरू झालेला वाद अद्यापही संपला नसल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाने परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याचा राग अजूनही सांगली काँग्रेसच्या नेत्यांमध्ये. विशाल पाटलांना उमेदवारी न दिल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या मेळाव्यात राडा केला. वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर स्टेजवरून खाली उतरून विश्वजित कदमांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. सांगलीची जागा काँग्रेसला न मिळता ठाकरे गटाने स्वतःकडे घेतल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पहिल्या दिवसापासून विश्वजित कदम आग्रही. विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली पण येत्या काळात वचपा काढणारच असं म्हणत विश्वजित कदमांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. तर सांगली काँग्रेसला लावलेली दृष्ट आम्ही काढू असा इशारा नाना पटोले यांनी दिला. जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी, ही सगळी माणसं आमच्याकडे आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही. पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे राजकारण आमच्याशी केलं त्यातनं आम्ही काढू. विश्वजित, मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो. ठाकरे गटानं सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकली आणि तिथूनच मवियात सांगलीवरून ठिणगी पडली. सांगली हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असताना ठाकरेंनी उमेदवार कसा जाहीर केला असा संतप्त सवाल विशाल पाटलांनी केला. त्यानंतर निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. त्यानंतर बंडखोर विशाल पाटलांवर कारवाईचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलेत. कारवाईसाठीचा अहवाल राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिल्ली हायकमांडकडे पाठवल्याचं पटोलेंनी सांगितलं. आज हा सगळा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवू आणि दिल्लीतून जे काही आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल. 2019 लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांनी 3 लाखांहून अधिक मतं मिळवली होती. दिल्ली हायकमांडने आता विशाल पाटलांवर कारवाई केल्यास त्याचा फटका सांगलीत चंद्रहार पाटलांना बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने सांगलीची जागा हिसकावून घेतल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे विशाल पाटलांची बंडखोरी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. आता येत्या काळात विश्वजित कदम उमेदवारी हिसकावल्याचा वचपा कसा काढणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली.